मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंबिवली पूर्व इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत अवंतिका दत्तात्रय जोशी आणि सुनबाई आहेत आर्या चंद्रकांत जोशी. या जोशी कुटुंबाशी आज आपण संवाद साधणार आहोत. आज दसरा, आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या सीमोल्लंघनाच्या खूप खूप शुभेच्छा. हसत रहा, आनंदात रहा आणि एकमेकांची नाती कशी घट्ट होतील त्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहा. आपण सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया जोशी कुटुंबाला. गणपतीनंतर आमच्याकडे नवरात्राचा उत्सव एक 15 दिवस मध्ये पितृपक्षाचे असतात. त्यानंतर आम्ही सगळे घरात म्हणजे गणपती सगळे स्वच्छता झालेच असते, पण त्यानंतर आम्ही घटस्थापनेची आदल्या दिवसापासून सगळी तयारी असते. घर छोटं असल्यामुळे थोडी आवरसावर असते करायची. सकाळी 6 वाजता आमच्याकडे घटस्थापना होते. देवीला दरवर्षी नवीन साडी असते, सगळे दागदागिना घालून मिस्टर सगळी पूजा वगैरे करतात. प्रतिपदेला पहिली माळ लागते. पहिलं नवरात्र सकाळी 6 वाजेशी आमच्या घरामध्ये बसत असतं. फुलोरा वगैरे असतो आमच्याकडे. 7व्या माळेला फुलोरा असतो आणि 9 दिवसपर्यंत आमच्या घरामध्ये सतत कोणाची ना कोणाची रीघ ही दर्शनासाठी येत असते. सुनबाई सगळे कामं करतात, दोघी आहे त्या सगळे कामं करतात. नमस्कार. 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 कसं काय, कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण जळगाव जिल्ह्यातलं नशिराबाद या छोट्याशा गावातलं आहे. आणि तुमचं? माझं पिंपळखुटा. मग तुम्ही मुंबईत किंवा डोंबिवलीत कधी आला? जवळजवळ 93 साली आला. कसं गेलं सगळं तिकडचं बालपण? व्यवस्थित. एकदम आनंदात मस्त. घ्या उखाणा वहिनी. अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं आमचं रूप, रूपासारखा आमचा जोडा, चंद्रकांत रावांचं नाव घेते माझी वाट सोडा. ती आई आहे. नमस्कार. ते मोठे दीर. नमस्कार. ते मिस्टर. नमस्कार. ते काका आहेत. नमस्कार. त्या काकू आहेत. नमस्कार. ही भाची, ती पण भाची आहे. हॅलो. त्या दोघी नंदा आहेत. ती मोठी जाऊ, ती मधली जाऊ. नमस्कार. ती बहीण, त्या काकू आहेत. मागे बहिणीचे मिस्टर आहेत. नमस्कार. ते पण धीर आहेत. ते दोघं भाऊ आहेत. हे पण दोघी धीर आहेत आणि हे पण धीर. नमस्कार. 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 खाली ही मुलगी. बर. ही भाची, ही पुतणी आणि हे दोघे पुतणे. अरे वा, छान. कसं बालपण गेलं तुमचं? बालपण व्यवस्थित गेलं. व्यवस्थित गेलं. कुठे गेलं बालपण? नशिराबादला. नशिराबाद. माहेरी नवरात्र उत्सव असायचा का? हो, नवरात्र उत्सव आहे आणि माहेरी स्वामी समर्थ आणि दत्त मंदिर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो तुमच्याकडे. हो. तुमचे आई बाबा काय करायचे? आमचे आई बाबा भिक्षुकीच करायचे. भिक्षुकीच करायचे. पेटी वाजवायचे माझे वडील आणि परिस्थिती यथातथाच होती. आता एकदम छान वाटतं. आता छानच. सगळं मस्त. सगळं मस्त आहे. कसं काय जमलं लग्न? तसं तर आमचं म्हणजे खूप जुने म्हणजे माझ्या आजोबांपासूनची ओळख होती आजी सासऱ्यांकडे आणि त्यानंतर बाबा आणि सासरे भिक्षुकीला एकत्रच असायचे, म्हणजे मिस्टरांच्या मुंजीपासून सगळं जाणं येणं होतं. पण त्यानंतर मग हे सगळे इकडे मुंबईत शिफ्ट झाले आणि आम्ही गावीच होतो, म्हणून मधला थोडासा एक संपर्क थोडा कमी झाला होता. त्यानंतर मग परत मोठे दीर आणि बाबा एका ठिकाणी लग्नात एकत्र जमले. त्याच्यानंतर मग लग्नाचं असं बोलणं. तुम्ही दोघे लहानपणापासून एकमेकांना बघितलेलं होतं? हो, बघितलेलं होतं. काय हो, लहानपणापासूनच एकत्र बघितलं. लहानपणापासून तुमच्या मनात होतं म्हणजे? हो. तसं होतंच ॲक्च्युली. मी 10-12 वर्षाचा असेल आणि ही काहीतरी 7-8 वर्षाची होती. त्यावेळेस आम्ही एका म्हणजे माझ्या मोठ्या भावांचा यज्ञ होता मोठा. बर. तिथे साधारण एक 80 ते 90 हजार पब्लिक होती. मोठं भागवत वगैरे होतं आणि तिथे ही पण आलेली होती, कारण हिचे वडील आणि माझे मोठे भाऊ चांगले जवळचे मित्र. ॲक्च्युली सासूबाईंनी पण मला लहानपणापासून बघितलेलं आहेच खरं. तर
तिथे आम्ही एका यात्रेत फिरायला गेलो दोघं दोघेच. यात्रा ही यात्रा म्हणजे जत्रा, गावची जत्रा. तर तिकडे फिरायला गेलो आणि ऍक्च्युली काय इच्छा मनात आलं काय माहिती, हिने मला एकटं सोडून दिलं आणि तिकडनं चालत आली. बरं तिथे छोटा नाला होता, त्या नाल्यावर साकव पण होता छोटा, तर तो पण काढून टाकला. हिच्या भाऊ वगैरे सगळे असतील, त्यांनी काढून टाकला. मग येताना ऍक्च्युली मला एकट्याला द्यावं लागलं आणि खूप अगदी शोधाशोध करत पण त्यावेळेस झालं. नंतर मग एक साधारण 10-12 वर्षामध्ये गेलेत आमच्या लग्नाच्या साधारण वर्षभर आधी, तर त्यावेळेस आमच्या नातेवाईकांचंच लग्न होतं, तिकडे ही मंगलाष्टक म्हणत होते. तर त्यावेळेस इथं असं म्हणजे परत मंगलाष्टक एक म्हणायचं होतं, एक तर म्हटलं पण मग लग्नाला उशीर होत होता. माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की नाही नाही, तो मंगलाष्टकातला तिचा माईक हिसकून घे जा. बरं आम्ही सगळे भाऊ जे आहेत एकमेकांची आज्ञा अत्यंत पाळणार आहे की नाही, भावांनी सांगितलं, भावाची आर्या ही आज्ञा ही शिरोधारी. मी गेलो आणि फटकन मंगलाष्टक ही म्हणत असताना अर्ध्या याच्यातनं ओढून घेतला. त्यावेळेस ही खूप रागाने फुसकाऱ्या देत एकदम काय म्हणता खूप लांब सडक केस होते, जोरात वेणी फेकली आणि फुसकाऱ्या देत एकदम निघून गेली. ॲक्च्युली त्याच वेळेस खरं भांडणं वगैरे असे झाले होते आणि त्यानंतर हिच्या वडिलांनी कदाचित तुम्ही बी विचार केला असेल, माझ्या दादाने वडिलांनी नंतर एका ठिकाणी बसून की अरे या दोघांचं भांडणाचं रूप जे आहे आपण ते प्रेमात वगैरे आपण यांच्या लग्नबंधनात आपण अडकवूया यांना. आणि त्यानंतर मग भावांनी सगळं जमवलं. मंगलाष्टका म्हणता म्हणता अर्धवट मंगलाष्टकांचा माईक हिसकवून घेता घेता स्वतःसाठीच दोघांनी मिळून मंगलाष्टका म्हणून घेतली. काय सासूबाई कसं वाटतंय हे ऐकताना? छान वाटतंय. सूनबाई तुमच्या घरात आल्या कशा वागतात तुमच्याशी? सगळ्यात छान वागते ना. काय हो इतकं कौतुक चाललंय सासूबाईंचं? नाही आम्ही पण सासूबाई जसं सांगतात तसं त्यांचं व्यवस्थित ऐकतो. त्याही आम्हाला सांभाळून घेतात. त्याही तुमचं ऐकतात? हो त्याही आमचं. मग आज त्यांना सांगून आणलं का माझ्याबद्दल चांगलं बोला? जिथे आम्हाला असं वाटतं की नाही आज तुम्ही आमच्या सोबत ही साडी घालायची ते आपण आमचं ऐकतात, नाही सांगतात तशी साडी आपण घालून चलू की आपल्याला जायचं आहे तर मग त्या पण येतात असं नाही व्यवस्थित. तुमच्याकडे नवरात्र पहिल्यापासून हो कसा कसा साजरा व्हायचा? माहेरी माहेरी म्हणजे पाचव्या माळेला फुलोरा असतो आणि अखंड दिवा असतो 9 दिवस नवरात्रीचा आणि घटस्थापना सकाळी बाबा लवकरच स्थापना करायची कारण बाबांना नंतर पौरोहित्य करत होते म्हणून बाकीची बाहेरची पण असायची स्थापना. मग सकाळी पहाटे 4-5 वाजताच घरातली स्थापना करून आणि मग बाहेर जायची बाबा. तुमच्याकडे? आमच्याकडे पण माझं लग्न झालं आता तेव्हापासून मग नवरात्र आम्ही चालू केलं. नवरात्र सुरू आहे सगळं. याचा जन्म दुसऱ्या माळीचा आहे. हो का? त्या कारणाने तेव्हापासून मग जास्त हे झालं. अखंड दिवा अखंड वगैरे सगळं आमच्याकडे आहे. छान वाटत असं जरा सगळं आध्यात्मिक वातावरण असलं की आणखी छान वाटत. तुम्हाला विचारतो लग्नाला तुमच्या किती वर्ष झाली? साधारण आता 12 वर्ष पूर्ण. साधारण नाही 12च झाले. नाही 12 झाले. साधारण कशी होती? नाही 12 वर्ष झाली एवढे विचार नाही करत. नाही पण मला तुम्हाला मुद्दा विचारायचा की तो जो माईक घेतला बघा तुम्ही त्यावेळेला जे रूप दाखवलं होतं दुर्गेचं होतं तसं कधी कधी 12 वर्षात तुम्हाला मिळालं दर्शन. ऍक्च्युली प्रत्येक स्त्री ही शक्ती आहे त्यामुळे स्त्री ही संतापणार तिचा संताप होणार पण मग त्यावेळेस शिवाने नक्कीच जसे महाकालीच्या पायाशी गेले होते तसं अगदी पायाशी नाही पण शांत राहायचं असतं. थोडंसं स्त्री जर संतापली तर पुरुषाने नक्कीच शांत राहायचं असतं तरच संसार चालतो, संसाराचं बॅलन्स शीट तसं चालतं. तुमचं म्हणणं 12 वर्ष तुम्ही बॅलन्स करताय? असं नाही दोघंही आम्ही बॅलन्स करतो. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव छान. थोडस कधीतरी संताप चिडचिड होते म्हणजे ती पण म्हणजे चिडचिड म्हणजे असं की पौरोहित्य करत असल्यामुळे दिवसभर कामात याच्यातनं व्यापातनं थकून आलेले असतात त्यामुळे त्यांना घरात आल्याच्या नंतर अगदी सगळी शांतता हवी असते. मुलांना पण ते फ्रेश झाल्याच्या नंतर जवळ घेतील तोपर्यंत कोणी माझ्या जवळ येऊ नका मला शांत 5 मिनिटं बसू द्या मग मी करेल काय करायचं ते. आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. नवरात्रामध्ये टिपऱ्या खेळतात त्या टिपऱ्या आहेत, एक एक चेंडू इथून टाकायचा आणि तो त्या टिपऱ्यांमध्ये जाऊन अडकला पाहिजे. तुम्हाला 10 संधी तुम्हाला 10 संधी दोघींनी मिळून 10 गुणसंख्या केली तर तुम्हाला जास्त बक्षीस मिळणार. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 हळूहळू टाका. 3
तीन चार पाच असले तरी एक थेट गेला म्हणून तो मोजणार नाही. चार आहेत. आई आता तुम्हाला सहा गुणसंख्या करायची आहे. एक दोन दोन हा चार झाले. पाच. अभिनंदन दोन्ही माऊलींना झी मराठी कडून हे बक्षीस. अभिनंदन. हा जोशी कुटुंबाबरोबरचा संवाद सुरू आहे आणि अशा वेळेला तुम्हा दोघींबद्दल या स्त्री शक्तीबद्दल घरातले काय म्हणतात ते आता ऐकणार आहोत. आई आधी तुमच्यापासून. लेखीबद्दल सांगायचं तर लेख शांत आहे स्वभावाने, पण अगदी शांत आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. आतापर्यंत तिने सासरच्याबद्दल कुठलीच तक्रार केली नाही. आमचं गाव खेडं होतं तरी शहरात आली, पण तिने सांगितलं की बा माझ्या जावेने पण मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं, मोठ्या दिराने अगदी मोठ्या भावासारखं प्रेम देऊन सांभाळलं आणि जावायाचं कौतुक करावं तितकं थोडं. लेख माझी गुणी आहे आणि जावाई लाखात एक आहे. एका वाक्यात सगळं संपवून टाकलं आहे माऊली. खरंच माझ्या लहान बहिणीसारखे आहे आणि मी स्वतः जन्मापासूनच यांच्या घरी जाणं येणं माझं आहेच, म्हणजे लहानपणापासून आहे. आणि कौतुक करावं तेवढं आहे थोडं. याला कारण आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये कलेच्या बाबतीत समर्थ आहे, त्याचप्रमाणे गायनाच्या बाबतीत समर्थ आहे, मुलांना किंवा आमच्या मुलांना सांभाळण्याच्या बाबतीत समर्थ आहे आणि खऱ्या अर्थाने ती आम्हाला सांभाळून घेते असंच म्हणावं लागेल. आणि आईबद्दल तर काय सांगावं की जिने वाहिले हे नऊ मास ओझे, जिने चिंतले नित्य कल्याण माझे, जिला मोदतो पाहुनी बाल लीला, नमस्कार त्या जन्मदा माऊलीला. आमची आई, आईचं शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंत आलं असेल, पण तिचं अक्षर आजही असं आहे की 12वी 15वीतल्या मुलामुलींसारखं आहे. संपूर्ण भागवत ग्रंथ तिने हाताने लिहिला आहे. गीता फाउंडेशनने त्यावेळेस सांगितलं होतं, संपूर्ण भागवत ग्रंथ हाताने लिहिला आहे. नुसता लिहिला नाही तर तो स्वतः एक समजवून घ्यायचं, वाचायचं, समजवून घ्यायचं आणि मग लिहायचं, तोही संस्कृतमध्ये संपूर्ण. त्या कारणानं त्यांच्या गुरूंची त्यांच्यावरती कृपा आहे आणि अशा घराण्यात आम्हाला जन्म मिळाला. आणि सुनबाईसारखीच आहे आणि याची लहान भावाची मिसेस, म्हणजे त्यामुळे तिच्यासारखी लक्ष्मी आम्हाला मिळाली हे आम्ही आमच्या जोशी कोलाडीकर कुटुंबांचं आम्ही आमचं भाग्य समजतो. द्या जाऊबाईंकडे द्या. आमच्या जाऊबाई एकदम सुंदर आहेत. स्वभावाला तर विचारायचंच नाही, सगळ्यांकडनं तर ऐकलंच आहे. सासूबाई तर त्याहूनही चांगले आहेत. मी सुरुवातीला आले तर मी खूप लहान होते, खूप म्हणजे अगदी 17 वर्षाची होते फक्त मी. आणि खेड्या एकदम खेड्यागावातनं आलेले गरिबी कुटुंब होतं. वडिलांची परिस्थिती पण जेमतेम होती, पण इकडे मला काहीच ह्या लोकांनी काहीच भासू दिलं नाही, सासूबाईंनी तर भासूच दिलं नाही. सासूबाई अगदी चांगल्या आहेत आमच्या. इतकं सगळं बोलतायत कसं काय, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. हो आता याहून छान वाटेल बघा तुम्हाला, कारण मी प्रश्न विचारणार आहे आणि मिस्टर उत्तर देणार आहे, पण न बोलता. तो झेंडा आहे ना तो दाखवणार हा उत्तराचा. आमच्या दिशेने जे उत्तर असेल ते दिसणार आहे तुमच्या दिशेने. हो बघूया. हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, स्वयंपाकात मदत करायची झाली तर दोघांपैकी कुणाला कराल? सासूबाईंना. कुणाला समजवण्यात तुमचा जास्त वेळ जातो? सुनबाईंना. चुकीचं उत्तर आहे. अरे काय, पण दिलाय ना त्यांनी, तुम्हाला खूप समजवावं लागतं असं. समजवण्याची वेळच येत नाही, कारण मी अशी कधी वागतच नाही की ते माझ्या चिडतील किंवा मी रागात असेल, तेव्हा मला समजवण्याची वेळ कधी आलीच नाही. त्यांनी तर सांगितलं. पुढचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला, असा स्वभाव कोणाचा आहे दोघींपैकी? एखादी गोष्ट सांगायची असेल तर सर्वात आधी कोणाकडे मन मोकळं करा? सुनबाईकडे. वादाच्या प्रसंगात देवीचा रुद्रावतार आधी कोण धारण करत? बरं सासूबाई यांच्याबरोबर त्या दोन जावा काय खुश झाल्या बघा. असेच गमतीदार प्रश्न विचारले
की घरात ना थोडीशी अशी गंमत घडून जाते. झी मराठीकडून ही भेट वस्तू. तुम्हा दोघींवर काही आरोप आलेत बघू का? हो नक्की नक्की. तुम्ही कुणालाच कधी ओरडत नाही, खरंय सुनबाई? हो. आणि तुम्ही नेहमी मिस्टरांच्या धाकात असता असा आरोप आहे? नाही नाही. मिस्टर हवी ती सगळी हाऊस पुरवता म्हटल्यावर धाकात असण्याचा प्रश्नच नाही. काय गोड आरोप आहे. आजी रागराग करते, मला काम करायला लावते, पटकन चिडते, आई कधी कधी चिडते, मला शाळेत घ्यायला येत नाही. हो, कारण ती तिथे पूर्ण 12 तासाची शाळा आहे आणि बसने यायला वेळ होतो, म्हणून तिचं म्हणणं असतं कधीतरी मला शाळेत घ्यायला ये म्हणजे मी लवकर घरी येईल. कोणीतरी ना राग काढलाय. सासूबाई घरी आलेल्या व्यक्तीला जेवणाचा आग्रह करतात. हा, इतका छान आरोप आहे. आणि सुनबाई ती व्यक्ती कधी जाते याची वाट बघत असतात. काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल तुमचं? आरोप सगळ्यांनी प्रेमापोटीच केलेले आहे की माझे कुठे चुकत असेल तर त्या मी चुका त्या दुरुस्त कराव्या आणि परत सगळ्यांशी आणखी मिळून मिसळून आणि आनंदाने राहावं. काय आई हेच सांगणार आहे. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा तर खरं आईचीच मागितली पाहिजे, कारण कधीतरी संतापाच्या भरात काहीतरी बोललं जातं. त्यामुळे जे काही आहे आत्ताच भाऊने श्लोक म्हणून दाखवला की जिने वाहिले नऊ मासोसे, तर आईचीच क्षमा मागावी की इतर वेळेस काहीतरी मन दुखवलेलं असेल किंवा आमच्याकडनं आत्तापर्यंत काही मन दुखवलेलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमा कर म्हणून. तिन्ही भावंड एकत्र आहात, तिन्ही जाऊबाई एकत्र आहात, सासूबाईंना त्यापेक्षा वेगळा आनंद नाही आहे. आणि त्याचबरोबर आई या संपूर्ण कुटुंबाला आईबद्दल असलेला आदर हा खूप महत्त्वाचा आहे. या निमित्तानं खरंच जी जी माऊली आहे त्या त्या माऊलीचा सन्मान करूया, आईचा आदर करत राहूया, हाच संकल्प या निमित्तानं सोडूया. म्हणजे ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं जसं म्हणतो नेमका तसंच सगळ्यांनी करूया. आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा आणि उत्तरोत्तर या कुटुंबामध्ये सुखाची वाढ होऊ द्या हेच या देवी स्त्री शक्तीकडे मागणं करतो. आणि आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढा. कुणाला पैठणी मिळाली पाहिजे? हिला. सुनबाईला. सुनबाईला चिठ्ठी कोणाची काढली तुम्ही? असं काही सांगता येत नाही काय आहे त्यात, तर पण खरं हिचं नाव निघावं अशी इच्छा आहे. पण मी सांगते सुनबाईला. मलाच दडपण यायला लागलं आता. बघूया तर कुठली चिठ्ठी काढली आहे. सासूबाई झी मराठीकडून ही भेट वस्तू. ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. झी मराठीकडून तुमच्या कुटुंबासाठी, तथास्तू पुणे यांच्याकडून या आईंना मिळते आहे पैठण. आई, आपण सर्वांना दसऱ्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई. तुझे नाव आनंदी साजे तुझा महिमा त्रिभुवनी गाजे. तुझे ऋण रूप विराजे तुला वंदित सन्मुनी राजे. गुणगाती वेद शास्त्रे ही गुणगाती वेद शास्त्रे ही तू चुकू नको अंबाबाई तू चुकू नको अंबाबाई.